आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार फोफावला, मुलांच्या तोंडचा घास कमी करून धान्य जातंय बाजारात. शिरोळ तालुक्यात शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार फोफावला असून मुलांच्या तोंडचा घास कमी करून पोषण आहारातील धान्य बाजारात विक्रीसाठी जात आहे. तालुक्यातील अनेक शाळांमधून बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार देण्यात येतो. यापूर्वी ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला म्हणून बचत गटाकडे शालेय पोषण आहाराचा ठेका देण्यात आला. मात्र आता बचत गट ही भ्रष्टाचार करण्यात मागे राहिलं नाही. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचे प्रमाण कमी करून धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी केली आहे. यावर गट शिक्षण अधिकारी काळगे यांनी याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात येतील असं आश्वासन दिलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी सुनील कुरुंदवाडे, भीम कायदा सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष. शिरोळ तालुक्यामध्ये शालेय पोषण आहार आहे. हा शालेय पोषण आहार तालुक्याच्या प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये दिला जातो, परंतु हे आहार आहे हा मुलांना, माझ्या मते मुलांना ते व्यवस्थित मिळत नाही. आणि आहार जो येतो आहे, एखादा मुलगा जर राहिला शाळेचा तर त्याचा आहार शिल्लक राहिला जातो, परंतु हे आहार शिल्लक राहिल्याला काय केला जातो? तर हा आहार राहिलेला शिल्लक आहे तो बाजारात विकला जातो. हे संगनमताने, शाळेच्या संगनमताने मुख्याध्यापक व ते बचत गटाचे कोण करणार आहेत तिने काय करतात, बाजारात विकली जातात, डाळ्या विकल्या जातात. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मी कित्येक वेळा बघितलं की आहार बाजारात विकला जातो आहे, डाळ्या शिल्लक राहतात, महिन्याच्या महिन्याला आहार येतो आहे, ते महिन्याला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त आहार शिल्लक राहिला जातो आहे. ह्याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शाळा जे मुलांना जे मुलांच्या तोंडाचं जे आहार काढलं जात आहे, छिनला जातो आहे, त्या शाळेवर कडक कारवाई करायला पाहिजे असं मी आज सांगितो इच्छितो. तसेच ज्या मुलांच्या तोंडातून घास काढणाऱ्या ज्या बचत गटाची कोण माध्यमातून केला जातो आहे किंवा या आहाराला जे कारणीभूत आहेत, जे मुख्याध्यापकाने कोण शाळेची कोण प्रशासक असतील त्यांनी कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो मी. काळे साहेब नमस्कार. नमस्कार. शाळा तर नुकत्याच चालू झालेल्या आहेत. हो. काही संघटनेच्या माध्यमातून आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून शाळेंच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं काही संघटनांचा आरोप आहे. विशेष करून शाळेमध्ये जे मिळणारं पोषण आहाराचं अन्न आहे ते विद्यार्थ्यांना वेळेवर एक तर मिळत नाही, मिळालं तर त्यामध्ये काटछाट केली जाते, वजनामध्ये त्या बचत गटांच्या महिलांकडून काटछाट केली जाते, भरपूर अन्न मिळत नाही आणि त्यामधून एखादे दुसरे विद्यार्थी गैरहजर राहिले ते अन्न काळ्या बाजारात विकलं जातं असा आरोप आहे. याकडे तुमचं कोणत्या पद्धतीनं लक्ष आहे? ठीक आहे. शालेय पोषणाच्या संदर्भामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये ज्या 155 शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, एकूण शालेय पोषणाचे लाभार्थी शाळा संख्या 217 आहे. यासाठी लागणारं जे काही शालेय पोषणाचं जे तांदूळ आहे, डाळ आहे, त्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे जिल्हास्तरावरती नोंदवतो. तिथून आम्हाला डाळ तांदूळ हे धान्य प्राप्त होतं. त्यानुसार ते मुख्याध्यापक आपल्या शाळेमध्ये वजन करून उतरून घेतात. प्रत्येक शाळेमध्ये वजन काटे घेण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. शालेय पोषणाचा आलेला तांदूळ हा पूर्णपणे वजन करून घेतल्याशिवाय घेतला जात नाही. वजन करून घेण्यात ते सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं. त्यानंतर बचत गटाला काट्यावरती मोजून आमचे मुख्याध्यापक मोजून देतात. बचत गट, महिला बचत गट आणि मुख्याध्यापक यांच्या एकमेकाच्या विचारानं तांदूळ नियमितपणे शिजवला जातो. आमटी भाजी ही देखील नियमितपणे केली जाते. एवढंच नव्हे, त्या ठिकाणी स्वच्छता असावी म्हणून त्या आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत त्यांची तपासणी करून घेण्याचे आदेश पण आपण दिलेले आहेत. त्यासाठी गोड जेवण आठवड्यातून एकदा किंवा पूरक पोषण आहार द्यावा या संदर्भात आदेश दिलेले आहेत. आणि जेणेकरून त्याच्यासाठी स्टॉकबुक त्या शाळेमध्ये आहे, शालेय पोषण आहारचे, ते स्टॉकबुकमध्ये दररोजची दररोज तपासणी मुख्याध्यापक करतील असे आदेश पण दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरकारभार किंवा भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश आम्ही कालपासून मिटिंगा घेऊन मुख्याध्यापक दिलेले आहेत. आणि अशा प्रकारची कार्यवाही होऊ नये, म्हणजे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आमचे सर्व विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख आणि प्रशासनातील सर्व घटक यांच्याबरोबर तपासणी करायचं काम सुरू ठेवलेलं आहे.